मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो. मित्रांनो कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल डिप्रेशन मध्ये माझा नंबर आहे, आठी आहेत, आठी वाचून मला कॉल करावा. तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असो आपण कव्हर करण्याचं काम मात्र करूया व तुमचा प्रॉब्लेम तरी सांगा. कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर वाटी दिलेला आहे, आठी वाचूनच मला कॉल करावा, अन्यथा नसला केला तरी चालेल. मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट जेव्हा तुम्ही मंत्र सिद्ध करताय, तुमच्या गुरुने दिला असेल मंत्र कुठलाही असो मित्रांनो, गुरुने दिला असेल किंवा कुठल्या साधू संतांनी दिला असेल, कुठल्या अघोरीने दिला असेल किंवा हा मंत्र तुमच्या पूर्वजांनी दिला असेल, तर हा मंत्र सिद्ध झाला आहे का नाही, ह्याचे फायदे कसे कळतील तुम्हाला, हे चार गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे चार गोष्टी सांगून जातात की तुमचा मंत्र मात्र सिद्ध झाला आहे, हे मात्र लक्षात ठेवा. पण तुम्ही मंत्र कुठल्या देवाचा करता, कुठल्या देवीचा करता व कुठल्या महाराजांचा तुम्ही मंत्र जप करता, कुठल्या स्वामींचा तुम्ही मंत्र जप करता, हे महत्वाची गोष्ट असते. मित्रांनो बरेच अनुभव मी तुमच्या पुढे घेऊन येत असतो. मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. जे मंत्र जपतो आणि त्याला मंत्राची सिद्धी कशी प्राप्त होती ह्याच्यानंतर मी हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. डिसलाईक करून कुणी जाऊ नका, मधून कुणीही पळून जाऊ नका, कारण हे लक्षात ठेवा की तुम्हाला हे सगळं करणार आहे. मित्रांनो मंत्र साधण्यामध्ये विशेष लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे मंत्रांचा अचूक उच्चार. दुसरे म्हणजे जो मंत्र जपायचा आहे किंवा करायचा आहे त्याचे अर्थ अगोदर घ्यावे. मंत्र सिद्धीसाठी मंत्र गुप्त ठेवणे ह्या आवश्यक काळजी घ्यायची. मित्रांनो आजकाल तर मी असंही पाहिलं आहे की ह्या गुरुने मला मंत्र दिला आहे तर दुसऱ्या गुरुला बीज मंत्र सांगतात, कानातला मंत्र सांगतात. तर मित्रांनो विचार करा, त्याचा मंत्रावर विश्वास म्हणजे गुरुवर त्या मंत्राचा विश्वास नाही मग तुम्ही ते पुढच्याला सांगता, तर मित्रांनो त्याच्यावर तुम्ही काय बरं विश्वास ठेवताय. मित्रांनो लालचित तुम्ही आहे मंत्र देणार नाही. ओम नमः शिवाय जरी मंत्र गुरुच्या तोंडातून मुखातून निघाला असेल ते मंत्र 100% तुमच्यासाठीच आहे. आणि जर तुम्ही तुमच्या मुखातून ते सिद्ध करत असाल हा मंत्र तुम्हाला तरी पण फायदा करून जातो. पण ह्या आजच्या काळामध्ये बाकी आहे ना, बीज मंत्र ते सांगितलंय, ह्याचा बीज मंत्र ते सांगितलंय, इतरांना सांगतात, हे चुकीचं आहे. ऐकून घेणारा पण चुकीचा आहे आणि सांगणारा पण चुकीचा आहे हे मात्र लक्षात. पण एखादा मंत्र केव्हा सिद्ध होतो, तो 1,00,000 वेळा किंवा 108 वेळा जपल्यानंतर सिद्ध होतो का, ते सिद्ध झाल्यावर काय होते थोडक्यात मी माहिती तुम्हाला कळवणार आहे. मित्रांनो लाईक ठोका, सबस्क्राईब करा. मंत्र कधी सिद्ध होतो, तर मित्रांनो मंत्र सिद्ध करण्यासाठी शुद्धता आणि मंत्राचे नियम पाळावे आवश्यक आहेत. तुम्ही युट्यूबवर बऱ्यांदा पाहिले आहे की मंत्राचे नियम काय पाळावे, ते खरेच आहेत. मित्रांनो चला मी पण सांगणार आहे माझे अनुभव. मित्रांनो मंत्र म्हणजे मनाला एका व्यवस्थित आणणे. उदाहरणार्थ जर तुमच्या मनात 1,000 विचार चालू असतील तर त्या सर्वांचा नायनाट करून 1 विचार स्थापित करणे हा मंत्राचा उद्देश आहे. हे ध्येय साध्या गेल्यानंतर तुमचे मन एक सौम्य असेल आणि योग्य दिशेने वाटचाल करेल. असे झाल्यानंतर मंत्र सिद्ध झाला असे म्हणतात. मंत्राचा सतत जप केल्याने हे घडते, तुमचे लक्ष एकटे तिकडे भटकत नाही असेल तर मंत्र पूर्ण होण्यास अवलंबून होईल. असे म्हणतात की सुजन एक साधना करून शहाणी होते सततच्या पाण्याच्या प्रवासांमुळे कोंभावर. मित्रांनो मान्यतेअनुसार मंत्र सिद्ध झाल्यानंतर हे चार फायदे तुम्हाला भेटणार आहेत, नीट ऐकायचे. आता मंत्राच्या साह्याने कोणत्याही देवता किंवा देवीला नियंत्रित करता येते. मंत्राच्या मदतीने कोणतेही भूत किंवा पिशाच निमंत्रित केले जाऊ शकते आणि मंत्राच्या मदतीने कोणत्याही दक्षिणी यक्षिणी किंवा निमंत्रण ठेवता येऊ शकतो. मंत्र सिद्ध होतो तेव्हा त्या मंत्राचा 3 वेळा जप केल्याने देवी देवता किंवा संबंधित मंत्राशी संबंधित कोणतीही तुमच्या मदतीसाठी उपस्थित होते. सरते शेवटी मंत्र हा जमिनीच्या दिव्यासारखा आहे जो चळवळ व मंत्रांशी संबंधित देवता सक्रिय होते. एक
प्रकारे मंत्र हे मोबाईल नंबरासारखे कार्य करते तुम्ही समजलेच असाल. दुसरे असे अनेक मंत्र आहेत ज्यात कोणत्याही अडथळा दूर करण्याची क्षमता आहे, म्हणून त्याचा जप केल्याने ते अडथळे दूर होतात. मंत्र साधना ही शारीरिक अडथळ्यांवरील आध्यात्मिक उपचार आहे. जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा अडथळे येत असतील तर मंत्राने जप केल्याने समस्या दूर होणार तर 100% गॅरंटी आहे. आणि तिसरं काय आहे तर मंत्राद्वारे आपण आपल्या मनाला किंवा मेंदूला वाईट विचारांपासून दूर ठेवू शकतो आणि ते नवीन चांगल्या विचारांमध्ये बदलू शकतो. चांगल्या भावना आणि विचारांमध्ये सतत मग्न राहणे आयुष्यात घडणाऱ्या वाईट घटना थांबतात आणि चांगल्या घटना घडू शकतात. आता मित्रांनो शेवटचं लास्टच चार, जर तुम्ही प्रत्येकपणे बैठक मंत्राचा दररोज ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी जप केला तर तुमचा ज्ञात विश्वास वाढतो आणि तुमची आशावादी वृत्तीही विकासात होती. जीवनासाठी आवश्यक हे मात्र बुद्धिष्ट आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तर मित्रांनो हे तुम्हाला चार गोष्टी, मंत्र तुमचा सिद्ध झाला आहे का नाही हे मात्र सांगून जातात. जर तुमचं कुठलंही कार्य असो, जर तुमचं मंत्र सिद्ध असेल, तुमचं कुठलंही कार्य असो, फक्त 3 वेळा त्या मंत्राचा जप करून पाणी किंवा भंडारा किंवा गुलाल फक्त फुकून जावा, हा तुमचा मंत्र सिद्ध झाल्यानंतर तुमचे काम होणारच. अहो ते काही अडथळा असो, कुठलेही पैसा पाण्यात असो, इतर गोष्टी कुठल्याही असो, जर तुम्हाला तुमच्या गुरुंनी मंत्र दिला आहे तर ह्या 4 गोष्टी सांगून जातात मित्रांनो की तुमचा मंत्र हा सिद्ध झाला आहे. काही बोट जिजवली, काही तर आपलं आयुष्य घालवलं मंत्र जपण्यामध्ये, पण फायदा मात्र काय झाला नाही. ह्याच कारण आहे मित्रांनो तुमचा आत्मविश्वास. जर तुम्ही एका देवाची भक्ती कराल तो एकच देव तुम्हाला पावणार आहे, 36 कोटी नाही, हे मात्र लक्षात ठेवा. जर देव धर्म बदलत असताल, ह्याचा गुण नाही तर त्याचा गुण नाही, घे ह्याच्याकडून मंत्र, घे त्याच्याकडून मंत्र, दे 1100, दे 1200, दे 1,00,000 रुपये, कर घेन माळ, घे मंत्र, मग काय मंत्र तुम्ही जप करत नाही त्याचा फायदा तुम्हाला होत नाही, म्हणून तुम्हाला अडचण सतत होतात, दोष मात्र इतरांना देतात. मग ह्याचं थोडं काहीतरी ऐकायचं त्याला सांगायचं, त्याचं थोडं ऐकायचं त्याला सांगायचं, पण तुमची पात्रता काय आहे हे सर्व देवाला कळतं, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो जप करत असाल तर व्यवस्थित करा, पत्य नीती नियमाने करा, कुठलाही देव तुमच्या कार्यालयामध्ये अडचण निर्माण करून देणार नाही. कुठलीही भानामती असो, कुठलंही तुमच्यावर छेड असो, तुमचं कार्य मात्र पाण्यासारखं होणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. शोध अस्तित्वाचं हे चॅनल अशा काही गोष्टी घेऊन येत असतो जे चॅनल वाल्याने कुणी दिले आणि सत्यावर, आणि ते बी सत्य कसं मित्रांनो एखाद्याच्या अनुभवावर, त्याला ते अनुभव आल्यानंतरच हा व्हिडिओ बनवला जातो. मग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायचं मात्र विसरू नका. आणि कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्स वाचा दादांनो बहिणींनो, आणि करा कॉन्टॅक्ट, कौल घेऊन योग्य प्रमाणे सांगण्याची ताकद माझ्या धावजी बाबांनी आई काळूबाईने दिली आहे, हे लक्षात ठेवा. जर माझे कर्म तुमच्याविषयी चांगले असतील कौल योग्यच पडणार, जर तुमचे कर्म वाईट असतील तर ह्याच्यात माझा दोष नाहीये, तुमचे कर्म चांगले कुणाला तरी मला हरकत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. सत्यवर सांगणारं चॅनल हे प्रथम पहिलं चॅनल आहे मित्रांनो. ज्याला कुणाला फरक पडला नसेल तर त्याचे कर्म, ज्याला पडला असेल तर मित्रांनो आशीर्वाद आहे, हे मात्र लक्षात. चला धन्यवाद मित्रांनो, आणि इतरांनाही शेअर करा.